its e library button data general. या उद्देशीय वारकरी भवन याचा देखील उद्घाटन करते. महाराष्ट्राची संत परंपरा फार मोठी, यात प्रत्येक जाती धर्माचा समावेश आहे आणि ह्या माध्यमातून सर्व संतांची तंभूत माहिती तरुण पिढीला व्हावी आणि आकर्षणाचं बिंदू केंद्रबिंदू बनावं, एक पर्यटन स्थळ बनावं यासाठी म्हणून आम्ही ही जागा मिळवलेली आहे. बरोबर ह्या हा रस्ता संपत्तीच्या समोर ही जागा आहे. शासनाकडून ही जागा आम्ही मिळवली आहे. उद्या आम्ही त्याचं भूमिपूजन करणार आहोत आणि अंदाजाने 2 अडीच वर्षामध्ये हे जवळजवळ 30,000 स्क्वेअर फीटच बांधकाम होईल. याच्यामध्ये विविध गोष्टी आहेत. एक मिनी थिएटर पण आहे ज्याच्यामध्ये जे समाज उपयुक्त स्टेम्स असतात त्या दाखवण्याचं आमचं प्रयोजन आहे. काही लेक्चर्स अध्यात्मावर काही लेक्चर्स वगैरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा ठेवण्यात आलेली आहे. असं विविध समाज उपयोगी काम या माध्यमातून चालेल. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व संतांचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. सगळं तर ती आधीच करायला पाहिजे होती. तरी एवढा जनतेचा कळवळा होता. हे निवडणूक हरणार त्याच्यासाठी काही ना काही आमिष देऊन लोकांना भुलवण्यासाठी म्हणून एक प्रयोग केले जात आहेत. सरकार गंभीर नाही. सरकारची आर्थिक स्थिती अतिशय खालावलेली आहे. सरकारकडे लोकांची बिलं द्यायला पैसे नाहीत. 40,000 कोटीची केलेल्या कामाची बिलं कॉन्ट्रॅक्टर मागतायत, त्याच्यातला रुपयाही देता येत नाही. सरकार दर महिन्याला दर आठवड्याला 3,000 कोटी रुपये कर्ज काढते. असं हे कर्जात डुबलेलं सरकार महाराष्ट्राचं वाटोळ करायला. आम्हाला टोल माफ झाला याचा आनंद आहे. पण 5,000 कोटी सरकारी तिजोरीवर भर पडलेली आहे हे त्यांच्या लक्षात येत. ते जनतेपासून लपून ठेवतात. खरं तर यांचे पिरियड कधीच संपले. म्हणजे कुठल्या कुठल्या एजन्सी ज्या चालवत आहेत त्यांचे पिरियड कधीच संपले. त्यांना एक्सटेन्शन कोणी, हा एक्सटेन्शनचा जो खेळ होता तो कोणी केला, तो केला नसता तर ही परिस्थिती झाली. हा एक्सटेन्शनचा खेळही ह्याच सरकारने केला आणि आता तेच दातृत्व दाखवत आहेत की आम्ही आता मागे घेतो. 7 लाख नाही, आता एवढी कर्जाचा आकडा 8 लाखाच्या पुढे गेला. विष्णवी गँग जे आहे ते गुजरात जेल मधून ऑपरेट करते. त्याच्यावरती मोठा हात असतो, त्याच्यावरती मोठा हात आहे असं मला वाटतं. या गोष्टीवरती न बोललेलं बरं. जर तुम्ही अक्षय शिंदेला गोळ मारू शकता देशाच्या गृहमंत्री घ्यायला पाहिजे. अक्षय शिंदेला तुम्ही गोळी मारू शकता. तुमची देखील अजून देखील एवढा होऊन सुद्धा अजून सुरक्षा वाढवली नाही. सरकारला वाटत असेल की मला काहीच होणार. पण बाबा सिद्दीकीला परत एकदा सांगतोय की हे सरकारचं जे पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप आहेत ना, त्याच्यामुळे गुन्हेगार वाढत जातो. खून केल्यानंतर एखादा अधिकारी मेहनत करून त्या खेळोटच्या धाग्यापर्यंत पोचतो आणि तो पोचण्याच्या आधीच त्याची बदली करतो. अशी उदाहरणं ठाण्यात आहेत, ठाण्यात, मुंबईत आहे,
चांगले अधिकाऱ्यांना नंदुरबार, गडचिरोली, धुळे अशा ठिकाणी पाठवून द्यायचं. पूर्वी मुंबई क्राईम म्हटलं की अंडरवर्ल्ड असं थरथर कापायचं. तिथे एक लिहिलेलं असायचं, हा पत्थर मी बोलताय. मुंबई क्राईमच्या सहसा कोणी नादाला लागत नसत. मोठी मोठी नावं होती, माझ्या अंदाजे आधी कुंभार होते, गोडसे होते, त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये शर्मा आले, साळस्कर आले, प्रवीण भोसले आले, अनेक चांगले फुले आले, अनेक चांगली नावं येत. आणि त्याच्यानंतर मुंबई क्राईमच्या आस्थाला गेलं, त्या आस्थाला उठूच शकलो. मुंबईमध्ये वाढलेला गँगवार आटोक्यात आणण्याचं काम हे मुंबई क्राईमनीच केलं. पण त्यांचं तेव्हा खबरी नेटवर्क खूप स्ट्रॉंग होत. आज मुंबईत खबरी नेटवर्कच नाही. 2 महिने 2 मारेकरी एका घरात येऊन राहतात, त्यांची खबरच पोलिसांना मिळत नाही. पोलिसांची अकार्यक्षमता दाखवते. 2 महिने 2 अनोळखी माणसं बिल्डिंग मधून निघतात, कुठे जातात, काय जातात, त्याच्या बाबतीत पोलिसांना 1% माहिती नसावी. गुप्तचर यंत्रणेपेक्षा जी काही पोलिसांची आता अवस्था करण्यात आली, जरा जरी सरकारच्या मनाविरोधात त्यांनी काही केलं की बघ, कित्येक पोलीस स्टेशन मध्ये मी बघतोय की सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते बसून पोलीस स्टेशन चालवतात. बिल्डिंग मधून निघतात, कुठे जातात, काय जातात, त्याच्या बाबतीत पोलिसांना 1% माहिती नसावी. गुप्तचर यंत्रणेपेक्षा जी काही पोलिसांची आता अवस्था करण्यात आली, जरा जरी सरकारच्या मनाविरोधात त्यांनी काही केलं कि बघ, कित्येक पोलीस स्टेशन मध्ये मी बघतोय की सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते बसून पोलीस स्टेशन चालवतात. कंप्लेंट कोणाची घ्यायची, कोणाची घ्यायची नाही, कंप्लेंट कशा प्रकारची घ्यायची, कुठले गुन्हे लावायचे हे ते कार्यकर्ते ठरवतात आणि पोलीस ऐकतात. पोलीस तरी बिचारे काय करणार, वरन कोण येतात. मग शेवटी ह्या दोष पोलिसांना कशाला द्यायचा, हा दोष सरकारचा आहे. कुठलाही मिनिस्टर उठतो फोन करतो पोलीस स्टेशनला, असं काही गृहमंत्रीच फोन करतात त्यातला काय प्रकार नाहीये. मला अनेक ठिकाणी माहिती आहे की गृहमंत्र्यांना माहितीच नाही झालंय काय. लोकांची हिंमत वाढली आहे. असं आहे की शेवटी हे सरकार गंभीर असत, त्या गांभीर्याने हे सगळं घ्यायला पाहिजे. त्या गांभीर्याने घेतच नाही. धमकी आल्यानंतर त्याची चौकशी, त्याचा मागोवा हे सरकार कधी घेताना दिसतच नाही. त्याच्यामुळे मला तरी महाराष्ट्र बिहार म्हणजे 1.5 लाखासाठी 2 लाखासाठी जर येऊन मर्डर होत असतील तर मग कोणाचा जीव सुरक्षित आहे. आम्ही तर रात्री बिरात्री पोलीस स्टेशनला जातो, रात्री बिरात्री फिरत असतो. आम्ही स्वतःला 7 वाजता कोंडून घ्यायला पाहिजे. सर, विष्णू यांनी असं म्हटलंय की सलमान खान बरोबर सलमान खानला जे कोणी मदत करतील त्यांना आम्ही सोडणार नाही, आणि त्या धमकीचा आधुनिक सरकारने ज्या प्रकारे गांभीर्याने घेतलं पाहिजे ते घेतलेलं नाही. या सरकारबद्दल काय बोलावा, हाच त्यांचे जीव सुरक्षित आहेत ना, त्यांच्या मागे 40-40 गाड्या फिरतायत ना, मग बाकीचे मेले तर फरक काय पडतो. काल झाली अंत्ययात्रा, चांगले होते 5-50 हजार रुपये गेला बिचारा. आजपासून सरकारची जबाबदारी संपली. श्रेयवाद कसला त्याच्यात, सरकारने आधी का नाही केलं, आज काय करतायत. मनसेने देखील यामध्ये आता श्रेय घेतला की आमच्यामुळे झालं, त्यांनी खेडे वगैरे पण टोल नाक्यावर
तर आपल्याला काय करायचं, मनसेने केलं, त्यानंतर शिंदे साहेबांनी केलं का देवेंद्र फडणवीस पावणे 2 लाख कोटीची टेंडर बीएमसीने काढली, 1 लाख करोड रुपयाची टेंडर एमएमआरडीने काढली. ह्या सरकारचा एक मला असा अजेंडा दिसतो की साधारण निवडणुकीच्या आधी 20,000 कोटी रुपये जमा करून ठेवायचे. कारण का रेट क्लिअर आहे, तुम्हाला टेंडर पाहिजे असेल तर 10% आधी द्या, वर्क ऑर्डर मिळाल्यावर 10% द्या आणि पहिला बिल आल्यावरती बाकीची रक्कम द्या. 50% हे सरकार, त्यामुळे 50% जेवढं लुटता येईल तेवढं लुटून घ्या आणि शेवटचं आहे. समजा तिजोरी जरी खाली असेल आणि आम्ही सत्तेत आलो तर आम्ही काय करू शकतो? महागाई नाही वाढणार, महागाई कशी वाढणार? महागाई तर हे सेंट्रलचं हे असत, पण विकासाला जो पैसा लागणार तो पैसा कुठून आणणार आहे सरकार? हेच कळत नाही. जसं मगाशी सांगितलं 40,000 कोटी रुपये बॅलन्स आहेत कंत्राटदारांचे, आणि तरी तुम्ही टेंडर काढतच चुकले. जवळजवळ MMRDA म्हाडा यांच्या सगळ्यांचे मिळून, BMC यांच्या सगळ्यांचे मिळून 1-5 लाख कोटीचे टेंडर बाजारात आहे. शेवटचा प्रश्न सर, शिंदे सरकारचा 2 दिवस संपतंय या वर्षी, 15 तारखेला संपतंय आणि सुप्रीम कोर्ट रिझल्ट आहे, तुम्हाला वाटतं तुम्हाला न्याय मिळणार आहे? शेवटचे सर्वोच्च न्यायालयाकडनं खूप अपेक्षा होत्या, न्यायाधीश चंद्रचूडांकडनंही खूप अपेक्षा होत्या. कारण का ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार स्थापन करण्यात आलं होतं, कुणीही सांगेल की ते असंविधानिक होत. संविधानाचे बचाव करते हे केंद्र, हे सर्वोच्च न्यायालयात बसलेले आहेत. त्यांनी तारीख पे तारीख करायला नको होत. आता न्यायाची अपेक्षा कोणाकडनं करायची हा प्रश्न माझ्यासमोर आहे. म्हणजे पक्षफुटीनंतर शेड्यूल 10 प्रमाणे कारवाया ज्या व्हायला पाहिजे, या संसदेने मान्य करून तुमच्या हातात दिलेल्या आहेत, त्याच्यावरती फक्त तुम्हाला सह्या करायचे असतात. तेही जर तुम्हाला जपत नसेल आणि तेही तुम्ही करणार नसाल, तर ह्या प्रकरणातनं जे होईल ते होईल. पण या देशातली लोकशाही विकत घेऊ शकता, या देशातले लोकप्रतिनिधी तुम्ही विकत घेऊ शकता आणि इथल्या लोकशाहीला तुम्ही खिशात ठेवू शकता. हे 15 तारखेला निकाल लागला नाही तर सिद्ध की 3,000 कोटी रुपये खर्च करा आणि कुठलेही सरकार आपल्या खिशात घेऊन टाका. आणि 3,000 कोटी रुपये खर्च करणारे कमीत कमी 10-20 जण भारत आहे. एखाद्या राज्यामध्ये आपलं काम करायचं असेल ते सरकारच आपलं चालवायचं, मुख्यमंत्री आपल्या मर्जीचा ठेवायचा आणि सरकार चालवायचं. ये सरकार को फैसला बहुत पहले लेना चाहिए था. चुनाव के मौके पे लोगों को कुछ बिस्किट डालने का काम ये सरकार ने किया है. अच्छा है, अच्छा नहीं, लेकिन उसका बोझा जो सरकार पे गिरने वाला है वो 5,000 करोड़ रुपए. सरकार कर्जे के नीचे डूब चुकी है. कंत्राटदार लिख रहे हैं कि 40 करोड़ रुपए के हमारे बिल पेंडिंग है, बिल दीजिए. सरकार दे नहीं पा रही. महाराष्ट्र सरकार एक हफ्ते में 3 करोड़ रुपए का कर्जा ले रही है रिजर्व बैंक से. तो इन हालतों में महाराष्ट्र डूबता हुआ नजर आ रहा है, महाराष्ट्र की आर्थिक परिस्थिति खत्म होते हुए नजर आ रही है. मुझे लगता है इन सब चीजों को मद्देनजर रखते हुए महाराष्ट्र की आर्थिक अवस्था अगर ऐसी हुई तो ये देश ये राज्य चलना मुश्किल हो जाएगा. कहते हैं कि इलेक्शन को लेकर होगा नहीं होगा ये बात की बात है, लेकिन महाराष्ट्र की आर्थिक स्थिति खराब करने की ये सरकार को नहीं करनी चाहिए.
कोशिश करके सरकार को आर्थिक स्थिति मजबूत करनी चाहिए। अब विकास कहां से करेंगे, सवाल ये है, ऐसा ही नहीं है। तो सरकार पे बोझ बढ़ता जा रहा है, मेरे ख्याल से पौने दो लाख करोड़ रुपए के टेंडर निकल रहे बीएमसी से, कोई 1.5 लाख रुपए के टेंडर निकल रहे एमएमआरडी से, एमएमआरडी में तो पैसा ही नहीं है। ऐसे हर एक एमएसआरडीसी के टेंडर निकल रहे हैं, तो ये टेंडर गवर्नमेंट 50% पे ऊपर काम कर रहा है, तो आप समझ सकते हैं कि कितना मलिदे का प्लानिंग किया है और हर मतदार संघ में कितना पैसा जाने वाला है। राज ठाकरे कह रहे हैं कि फेसबुक के माध्यम से सबसे ज्यादा 2 लाख के आंदोलन हमने ही किए थे, हमारे ही कार्यकर्ताओं के सबसे ज्यादा केस दाखिल हुए थे। मुझे उसका आता पता नहीं। विष्णुई गैंग जो है पहले बिहार गए थे, बिहार से गुजरात एटीए से उनको साबरमती जेल में लेके आए, वहां से वो ऑपरेट कर रहे, किस तरीके से आप देखते हो किसी बड़े बंदे का उसके कोई हाथ हो सकता है, किस तरीके से वो कर रहे हैं? मैंने सुना है कि सबसे ज्यादा ड्रग्स पिछले साल भर में गुजरात में ही आए, तो मालूम नहीं गुजरात कौन से लाइन पे जा रहा है। जिस राज्य में गांधी पैदा हुए और वो पूरा पूरे विश्व में उनके विचार माने जाते हैं, उसी गुजरात में आज अगर करोड़ों रुपए के ड्रग्स आते, अब्जों रुपए के ड्रग्स आते, कौन से रस्ते पे वो जाने वाला है मुझे नहीं मालूम। समझदार है वो, उनको अगर लगता है तो लेंगे, उनको समझाने कौन जाएगा। सर आपको भी एक बार धमकी आई थी कि आपको लगता है कि आपकी सुरक्षा में भी जो है बढ़ोतरी होनी चाहिए, कुछ होने वाला नहीं। सर की सुरक्षा से खिलवाड़ क्यों किया जा रहा है? लोग मरेंगे तो क्या फर्क गिरता है सरकार? बीवी रोएगी, बच्ची रोएगी, 10 दिन के लिए सब मातम मनाएंगे। सरकार का तो आज से ही काम शुरू हो गया, कैबिनेट मीटिंग भी शुरू हो गई। बाबा सिद्दीकी क्या सर, कहीं ना कहीं 2 लाख का ये सब मुद्दों को छुपाने के लिए उन्होंने खेला। बराबर है, बाबा सिद्दीकी का मुद्दा गरमा रहा और उस मुद्दे को दबाने के लिए 2 लाख का लाया। आपको लगता सरकार इससे बच पाएगी? सरकार बच पाएगी या नहीं पाएगी ये मेरा काम नहीं है, लेकिन बाबा सिद्दीकी जैसा आदमी अगर सुरक्षित नहीं है तो इस राज्य में सुरक्षित कौन है? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।